आज आपण बघतोय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी राज्याचे मुख्य सचिव विकासजी खारगे यांच्या अध्यक्षतेखाली जो धनगड आणि धनगर असल्याचा जीआर काढण्यासाठी जी समिती स्थापन केलेली आहे ती तात्काळ बरखास्त करावी. कारण ओरावजी जमात आहे तिची उपजमात ही धांगड आहे. धांगडलाच इंग्लिशमध्ये धनगड म्हणतात. परंतु त्या धनगड शब्दाचा विपर्यास त्या पडवळकर फिडवळकर त्या नालायक कुत्र्यांनी करून महायुती सरकारला त्या सत्ताधारी पक्षामध्ये स्वतः असून त्यांनी सांगितलं का धनगरन धनगड एकच आहे त्यासाठी जी आर काढा. म्हणजे धनगरांचं मुख्यमंत्री ऐकतोय पण आदिवासींचा ऐकायला वेळ नाही. परंतु जर धनगर जर असा जातीवादी मणिपूरसारखी घटना जर महाराष्ट्रात घडवून आणण्याचा प्रयत्न करत असेल तर कदापि आम्ही मिंदे पासून अजिताचं स्वप्न कदापि साकार होऊ देणार नाही. आणि आज रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे त्या पेसाची मुलं मुंबईला बसलेले पेसाच्या पण नियुक्त्या तात्काळ झाल्या पाहिजे. जर या मिंदेपासून अजितदादा या सरकारने रास्ता रोको आंदोलनाची जर दखल घेतली नाही जर त्यांनी जाणून बुजून जी आर काढून आदिवासीचा बळी घेण्याचा प्रयत्न केला त्या रात्रीच मागे सांगितल्याप्रमाणे आदिवासी भागातून जाणारे लोहमार्ग आहे रेल्वे ते रेल्वे रूळ रात्रीतून उकडून फेकून देऊ आणि मुंबईला मराठवाड्याला जे पाणी आहे ते रात्रीतून नळकांड्या फोडून बंद करून टाकू. आणि आदिवासी भागातून समृद्धी महामार्ग गेलेला आहे आदिवासीच्या जमिनी गेल्या आहेत रात्रीतून तो समृद्धी महामार्गालाही आम्ही जेसीबी लावून रात्रीतून आम्ही उकडून फेकून देऊ तो समृद्धी महामार्ग आहे. त्यामुळे शासनाने आदिवासींच्या नादाला लागू नये आणि ज्याच्यात धमक आहे त्यांनी जी आर काढून दाखवा. मिंदेला हा माझा जाहीर आव्हान आहे. आम्ही बी आमच्या अधिकरण राघोजी भांगरे राया ठाकर यांच्या रक्ताचे वारसदार आहेत. आम्ही वाया जाऊन देणार नाही आमच्या क्रांतिकारकाचं बलिदान आणि रक्त. आणि पडोळकरला माझं आव्हान आहे तू डिबेटला समोर आलं पाहिजे आम्ही पण डिबेटला समोर येऊ. तुम्ही धनगर नाही आहेत धनगर आहेत तुम्ही ती जात आहे आम्ही आदिवासी जमात आहे हे सिद्ध करून देऊ. त्यामुळे तुझ्या दमक आहे तू डिबेटला चॅलेंज आहे माझं. अरे सरकार.